वडी नाशिक रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून ओझरखेड गावाजवळ नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. मागील 1.5 वर्षापासून नाशिक रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असून ओझरखेड गावाजवळील वळणावर रस्त्याचे काम सुरू असल्यानं चार महिन्यापासून साधारण 2.5 फूट रस्ता खोदून ठेवला आहे. धोकादायक वळणावर रस्ता खोदून ठेवल्यानं वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. वळणावर तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. जून महिन्यापासून या ठिकाणी काम सुरू असून अगदी मंद गतीने 0.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्याच्या कामाला 4 ते 5 महिन्यांच्या कालावधी होत आहे. वणी नाशिक रस्ता विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रस्त्याच्या कामाला सुरुवात जलद केली. निवडणुकीदरम्यान कामाचा वेग मंदवला ते अजूनही हा रस्ता पूर्ण झालाच नाही. अजूनही काम सुरू आहे. याबाबत किरण गांगोडे, माजी उपसरपंच वणी यांनी अधिक माहिती दिली. रस्ता या ठिकाणी लोक झालेला आहे. कालच या ठिकाणी सायंकाळी अनेक 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगात रांगा लागलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी एकही ठेकेदार किंवा रस्त्यावर असणारे जे कर्मचारी होते ते वाहन रस्त्या या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर कुणी उभे नव्हते आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वाद निर्माण होत होते. भविष्यात येणाऱ्या अँब्युलन्स बसेस आणि इतर ज्या गाड्या आहेत यांच्या सुविधा किंवा भाजीपाल्याच्या गाड्या टायमिंग त्या ठिकाणी बाजारपेठेत पोहोचत असतात यांना सर्वात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचा तोटा सहन करावा लागतो आणि शेतकऱ्यांचा भाजीमाल काही वेळेस फेकून द्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून त्वरित सदर रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं आणि वाहतूक सुरळीत करण्यात यावी अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नाशिक रस्त्यावर अकराळी फाटा ते नामपूर असा 95 किलोमीटरचा राज्यमार्ग असून याच रस्त्याच्या कामासाठी 214 कोटी रुपयांचे कंत्राट HPM इन्फ्रा LL या कंपनीला देण्यात आले. रस्ता तयार करून त्याची देखभाल 10 वर्ष करायचे कंत्राट मिळाले आहे. त्या काम पूर्ण करता करता 5 वर्ष नको लागायला याची दखल प्रशासकीय पातळीवर घेणे अपेक्षित आहे. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.